नेते मंडळी ही त्यांच्या जुन्या गोष्टींमुळे निर्णयांमुळे तसेच विधानांमुळे नेहमी अडचणीत येत असते आता तेच शरद पवारांच्या बाबतीत झालं आहे शरद पवारांची एक जुनी गोष्ट भाजपकडून नेहमीच उकरून काढली जाते ती गोष्ट म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवचा मुंबई बॉम्बस्फोट त्यावेळी मुंबईत बारा ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते पण तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांनी तेरा ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचं म्हटलं होतं ते असं का म्हणाले होते ते आपण पाहणारच आहोत पण त्याआधी हे प्रकरण आता पुन्हा का उकरून काढलं जात आहे ते पाहूया तर शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून टीका करतायत या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती असं शरद पवार यांनी म्हटलं होतं तसेच कश्मीरी पंडितांचं निराकरण करण्याऐवजी राजकीय फायदा मिळवणाऱ्या आणि सरकारी संस्थांचा गैरवापर करणाऱ्या लोकांशी युवा शक्ती एकता आणि सत्याच्या आधारे सामना करू शकेल असं ट्विट शरद पवारांनी केलं होतं त्याला उत्तर देताना दे द कश्मीर फाईलचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर देत एक प्रश्नच उपस्थित केला भारतासारख्या गरीब देशात तुमच्या हिशोबाने राजकीय नेत्यांकडे जास्तीत जास्त किती संपत्ती असली पाहिजे असं विवेक अग्निहोत्री म्हणाले भारतात गरिबी का आहे हे तुमच्यापेक्षा चांगलं कुणाला माहीत असं देखील अग्निहोत्री म्हणाले यावरूनच काहींनी शरद पवारांचं त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटावेळी केलेलं ते वक्तव्य उकरून काढलं भाजप कार्यकर्त्या प्रीती गांधी यांनी ट्विट करत मुंबईतील एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटात शरद पवारांनी तेराव्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती हेतूपूर्वक दिली होती मुस्लिम बहुल मस्जिद बंदर भागात तेरावा स्फोट झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं होतं मात्र बॉम्बस्फोट झालेली बारा ठिकाणं ही हिंदू बहुल होती त्यानंतर शरद पवार यांनी त्या घटनेमागे तामिळ टायगरचा हात असल्याचे पुरावे मिळाल्याचं सांगितलं होतं तेच शरद पवार काश्मीरी पंडितांविषयी बोलताना तो चुकीचा प्रोपगंड असल्याचं म्हणतात हे निषेधार्ह असल्याचं प्रीती गांधी यांनी म्हटलंय त्यानंतर शरद पवार यांच्यावर टीका करणारे अनेक ट्विट्स सोशल मीडियावर करण्यात येत आहेत मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर शांतता राखली जावी म्हणून शरद पवारांनी लोकांची दिशाभूल करणारं हे वक्तव्य केलं होतं बॉम्बस्फोटामुळे हिंदू मुस्लिम दंगल होऊ नये म्हणून पवारांनी बारा नव्हे तर तेरा बॉम्बस्फोट झालेत आणि तेरावा बॉम्बस्फोट मस्जिद बंदर येथे झाला आहे असं टी व्हीवर येऊन सांगितलं होतं शरद पवार यांनीच या घटनेचा उल्लेख आपल्या पुस्तकात केला आहे त्यावरूनच शरद पवारांच्या या जुन्या घटनेचा संबंध द कश्मीर फाईल्स या चित्रपटाशी जोडून त्यावर ट्विट केले जात आहेत आणि शरद पवार यांच्यावर टीका होती आहे शरद पवार यांनी काश्मीर फाईल्सबद्दल केलेलं वक्तव्य आणि त्यांच्यावर जुन्या प्रकरणावरून होणारी टीका यावर तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद